पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयाची शुक्रवारी भर दिवसात तोडफोड करण्यात आली. सुदैवाने अर्धा तासापूर्वी ते बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत या जनसंपर्क कार्यालयातील एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे. साने यांच्या चिखली प्रभागात 4 वाजता हा प्रकार घडला. 3 ते 5 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी धारदार हत्याराने संगणक आणि इतर सामान आणि काचेचे फर्निचर तोडले. त्यात काच लागून कार्यालयीन महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाली. 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज साने यांनी व्यक्त केलाय. माझ्या ऑफिसमध्ये 3:30 दरम्यान एक घटना, एक साधारणतः 7 ते 8 मुलं मला सीसी कॅमेरामध्ये दिसत आहेत की ते आले. त्यातल्या 3 मुलांनी माझ्या ऑफिसचं तोडफोड केली. ऑफिसची तोडफोड करत असताना माझ्या ऑफिसमध्ये 2 मुली कामाला आहेत, त्या बिचाऱ्यांना काचा लागलेल्या आहेत, कॉम्प्युटर फोडलेले आहेत, सर्व माझ्या ऑफिसचे नुकसान केलं. आणि विशेष म्हणजे माझ्या जिथं फोटो माझा लागलेला आहे त्या फोटोवर तलवारीने असे कोयतेने वार केलेले आहेत. माझं पोलिसांना आता एक विनंती आहे, मी फक्त 10 ते 12 तास आपल्याला देतो. 12 तासात जर आपला तो जर ज्या माझ्या कोणी काय केलेल्या प्रकाराला जर वाचा फुटले गेले नाही, ते लोक आरोपी माझ्यासमोर आले नाही, तर दत्ता साने नक्कीच कायदा हातात घेईल. या निमित्ताने मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो. आज एक 4:10 सुमारास 3 मोटरसायकलवरून 5 ते 7 तरुण आले. तोंडाला कपडे बांधलेले होते रुमालसारखं आणि त्यातील 3 जणांनी आतमध्ये आले. कारण निश्चित नाही कोणत्या कारणास्तव, पण आतमध्ये येऊन हातातील कोयत्यांनी कॉम्प्युटरचं नुकसान केलं, काचावीचा फोडल्या. साने काकाचं इथं ऑफिस आहे, स्थानिक नगरसेवकाचं. त्या ऑफिसमध्ये धिंगाणा करून ते 5 ते 3 ते 4 5 मिनिटात निघून गेले. तर CCTV फुटेजमध्ये कैद झालेली आहे. चेहरे ओळखीचे नाही दाखवले. इथं जो इथं स्थानिक नगरसेवक आहे त्यांचं ऑफिस आहे, तिथं पतसंस्थेचं पण ऑफिस आहे ते. आणि त्यानंतर नगरपालिकेचं काही कर भरणा, त्याच्यानंतर लाईट बिल हे भरणा करण्याचं ऑफिस आहे. त्यामुळे इथं 3 महिला काम करत होत्या त्यावेळी फक्त. आणि ते दिवसभरात कोणीही येतं इथं गिराईक म्हणून बिल भरण्यासाठी, त्याच्यामुळे तेवढं अलर्टनेस.